चला तर आजच्या लेक्चर मध्ये सर आपण एक भौतिक शास्त्राचा म्हणजे फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व करूयात. ओके, नमस्कार, मी अनंत कौसाले. तर काय करूया आज आपण? आज करूया आपण सॉल्व ऑफ क्वेश्चन फिजिक्स. ओके, भौतिक विज्ञानचा आपण काय डीप म्हटला क्वेश्चन किंवा सगळ्यात डीप म्हटला क्वेश्चन, परंतु साध्या आणि सोप्या भाषेत सर आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत और न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत. ओके, तर चला आपण न्यूमरिकल सॉल्व करूया. ओके ओके सरजी, ओके. हाऊ मेनी मायक्रो सेकंड आर द 10 मिनिट्स? ओके, हाऊ मेनी काय सर आपण विचारले, हाऊ मेनी मायक्रो सेकंड इन अ 10 मिनिट. ओके, व्हॉट इज आपला टाइम किती लागला? 10 मिनिट्स आपला टाइम दिलेला आहे. ओके, 1 मिनट इज इक्वल टू 60 सेकंड. ओके ओके सर जी, ओके. 1 माइक्रो इज इक्वल टू 10 पावर 6. क्लियर है ना? इतना समझ में आ गया? ओके, हमको टाइम इतना दिया हुआ 10 मिनट. ओके, और हमको क्या पूछा है? बोल 10 मिनट में कितने माइक्रो सेकंड होते हैं? ओके, 1 मिनट में होते 60 सेकंड. ओके, और 1 माइक्रो इज इक्वल टू 10 पावर 6 होता है. क्लियर है ना? क्लियर सर. म्हणजे 10 का 6 घात. क्लियर है ना? क्लियर सर. 10 का 6 पावर. ओके, यानी कि 10 का 6 पावर. क्लियर है ना? क्लियर सर. देखो 1 माइक्रो यानी कि 10 का 6 पावर और 10 का 6 घात. क्लियर ना? 10 पावर 6. क्लियर है ना? क्लियर सर. ओके, हमको 10 मिनट का पूछा है. ओके, देयर फोर 10. ओके, एक मिनट 60 सेकंद म्हणून गुणले 60. ओके, किती उत्तर असेल? 600 उत्तर. किती? ओके, 600. ओके, देअर फोर म्हणून सर आपला मायक्रो सेकंड काढायचे म्हणून 600 गुणिले किती सर जी? इतकं 10 वा घात किचा, सॉरी 6 वा घात किचा, 10 चा. याच उत्तर सर याच प्रकारे येतं. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. आपण चला सर असं पण लिहू शकतो. ओके, हे 2 शून्य कटले आणि 2 प्लस झाले. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. ओके, इज मायक्रो सेकंड मध्ये उत्तर येतं याच सर. कशा म्हणत होतं? मायक्रो सेकंड मध्ये दिस द आन्सर. क्लिअर आहे ना? क्लिअर. ह्या बोली मार्क मी. चलो,